असल्या घाणेरडे लोकांबद्दल माझी जीवा का विटळला होता? मी माझी जीवा विटाळू इच्छित नाही. ही माणसं विटाळलेली आहेत, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. समाजाने विचार केला पाहिजे, समाजाने विचार केला पाहिजे. आपण विकले जाणार आहोत का? वैचारिक बैठकीने काय केलं तर समजू शकतो. ज्याला वैचारिक बैठकच नाही, जे सरड्यासारखे रंग बदलणारी माणसं तत्वाच्या गोष्टी करतात, आणि तुम्ही त्यांच्या मागे विचारता, प्रश्न विचारता, तुम्हाला पण वाटलं पाहिजे की कोणासाठी प्रश्न विचारला पाहिजे. वैचारिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या बेटाळलेली माणसं आहे ती, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. अशा अशा प्रकारच्या बेकार वक्तव्यामुळे अजितदादांची जी मानसिक स्थिती ढासळली असल्याचे दिसून येते. मला त्या विषयात पडायचं नाही ना, पुढचं कशाला घेता. मला त्या विषयातच पडायचं, त्यांनी त्यांचं बघून घ्यावं. मांडीला मांडी लावून बसल्यावर काही ना वकार येते, काही ना शिव्या द्याव्याशी वाटतं. बघून घ्यावं त्यांनी त्यांचं. नरेंद्र मोदी म्हणतात की काँग्रेस ही अर्बन नक्षलवादी चालवते. हास्यास्पद आहे. तुम्ही आता जम्मू काश्मीरच्या निवडणुकात हो, लाज वाटली पाहिजे जनाची नाही मनाची तरी. आदरणीय पंतप्रधान तिथं जात आहेत आणि जवान शहीद होतोय रोज, त्याची लाज वाटते का? नाही. त्याच्यावर उलट आमचे गृहमंत्री नवीन घोषणा करतात, काय की ईदला आम्ही 2 सिलेंडर मोफत देऊ. मग जम्मू काश्मीर मध्ये का? संबंध देशातील मुस्लिमांना द्या, इतकं फक्त जम्मू काश्मीर मध्ये होणार आहे. द्यायचे होते तर अख्ख्या देशातील मुस्लिमांना सिलेंडर द्यायचे होते मोफत. सांगितलं ना, विकाऊ, विकत घेणं, बाजार करणं हे त्यांचं काम आहे. तर भाजपच्या बद्दल बोलूच नका. नैतिकता, अधिष्ठान, विचार, सगळं व्यविचार हा त्यांचा विचार, एवढं लक्षात ठेवा. जागा वाटाघाटीमध्ये महाविकास आघाडीतून शिवसेना किती जागा? माझा तो प्रश्न नाही, तो माझ्या पक्षाच्या प्रमुखांचा पक्ष आहे. पक्षप्रमुख यामध्ये लक्ष घालतायत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून जी जी जागा ज्याच्या ज्याच्या पदरात येईल तिकडे सगळे एकत्र पडून एक संघ होऊन काम करून जिंकून आणणार जागा. काँग्रेस मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक झालेली आहे, त्यांची वेगवेगळे स्टेटमेंट असू देऊ. माझ्या आजीशी माननीय राहुल गांधीजी बोलतील तेव्हा ऐकूया आपण, सोनिया गांधीजी बोलतील तेव्हा ऐकूया. मी काय बोललो पुन्हा ते पुढचा प्रश्न बोललो, जातच नाही ना शिल्लक. पुढचा प्रश्न कसा शिल्लक राहतो? बच्चू आघाडीने तिसरी आघाडी केली, आम्हाला मुख्यमंत्री आमचाच राहिला. बच्चू बच्चू आहे भैया, रोज दिन बदल, रोज बदल जात आहे. आतापर्यंत त्यांनी किती वेळा राजीनामा देण्याच्या गोष्टी केल्या तेवढ्या बघा. त्यामुळे काय मूळ नसतं, शेंडा नसतो, असली माणसं घेऊन तुम्ही कसले प्रहार करत बसता खाटक्याचे. तिसऱ्या आघाडीचा पक्षाला पाठिंबा होईल, मदत होईल का? सोडून द्या ना, कसली आघाडी होते बघा ना, होईल का आधी ते बघा. आधी काय नको तिकडे वेळ घालवतो आपण. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी एका भाषणामध्ये असं सांगितलं की त्यांनी 3 पिढ्यापासून वीज बिल भरलेच नाही. बघा या देश महाराष्ट्राला आदर्श. काल मोर्चात होते ना त्यांच्या, त्यांना विचारा का हो ते वीज बिल भरत नाही, तुम्ही का भरता? त्यांच्या मोर्चातल्या लोकांना विचारा, तुम्ही बिल का भरता? जा त्याच्या घरी, सगळ्यांनी बिल त्याच्या घरी पाठवून द्या. सांगा आता आमची बिल पण तुम्हीच भरा, नाही तर भरू देऊ नका. हे चरित्र आणि चारित्र्य आहे त्या पक्षाचं, कळलं ना? त्यामुळे न बोललेलं बरं. काँग्रेसने गणपती नगर बंद केला असा आरोप मोदी म्हणतात. काय म्हणतात? गणपतीला नरेंद्र मोदींनी जेलमध्ये, नरेंद्र मोदी म्हणताय की गणपतीला जेलमध्ये काँग्रेसने टाकलंय असं म्हणतात. बुरखाच्या नंदन मला जग राहिलंय असं समजू नये त्यांनी. तुम्हाला गणपती बरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा गणपती आठवतो का? कळलं का? आणि जेव्हा स्वतः म्हणजे त्यांच्याशी थेट नसते तरी त्यांच्या पक्षाच्या विरोधात केसेस चालू आहेत सुप्रीम कोर्टात, आणि अशा वेळेला तुम्ही मुद्दामून या देशामध्ये हिंदू मुस्लिम खास करून महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकी समोर ठेवून तुम्हाला दंगली अडवायचे आहेत आणि हिंदू मुस्लिम असं पोलरायझेशन करायचं आहे, ध्रुवीकरण करायचं आहे, म्हणून असल्या स्टेटमेंट दिल्या जातात. माझा हिंदू बांधवांना विनंती आहे, गेल्या 11-12 वर्ष ते आहे त्याच्याबद्दल ते गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते, कुठल्या गणपतीला कोणाच्या घरी गेले ते जरा दाखवून द्या बरं. आणि कुणाच्या आरती करत होते, आरती करण्याबद्दल गणपतीला जाण्याबद्दल नाही, कुणाच्या घरी जात आहे आणि कोणत्या वेळेला जात आहे ती वेळ लक्षात घ्या. हे कळलं पाहिजे राजकारण आपल्याला. राजकारण रसात नेण्याचं काम कोणी केलं असेल या देशामध्ये तर भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना नाही वाटत का खरेदी विक्री सुरू आहे? खरेदी विक्री महासंघ म्हणजे भाजपा. सांगा ना एकदा,
मग तो तो त्या गणपतीला आवडतो का विचारा, खरेदी विक्री महासंघ गणपतीला मान्य आहे का विचारा ना जरा. म्हणून सांगतो तुम्हाला की ह्या जाणीवपूर्वक अशा टीका करायच्या आणि दाखवायच्या, बघा बघा आम्ही हिंदुत्व, अरे कसलं तुमचं ढोंगी लोक तुम्ही, कालपर्यंत जय श्रीराम करता आता जय जगन्नाथ करता, तुमचं कोणावर श्रद्धा आहे, कोणावर नाही, तुमची श्रद्धा फक्त सत्तेवर आहे. आणि म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यांना जो शब्द दिलाय सत्ता जिहादी, हे जिहादी लोक आहेत, सत्तेसाठी काही करू शकतात.